आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी. माजी आमदार काकासाहेब पाटील विधानसभा निवडणुकीसाठी 8 जणांची संभाव्य यादी हायकमांडकडे. काँग्रेस पक्षानं आतापर्यंत आपल्याला 5 वेळा संधी दिली आहे, त्यामध्ये 3 वेळा यशस्वी झालो. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत आपण व आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणूक रिंगणात नसणार आहे. आमदार व माजी आमदार यांच्या मुलांना संधी न देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येणार असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. बुधवारी तारीख 31 काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी पहिल्यांदाच केली आहे. त्यानुसार संभाव्य उमेदवारांच्या यादीत माजी नगराध्यक्ष नगरसेवक विलास गाडीवड्डर, माजी सभापती व विद्यमान नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांची नाव समाविष्ट केली आहेत. सुधारित यादी KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याकडे पाठवत आहोत. पक्षश्रेष्ठी सांगते त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेसतर्फे सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सलग 2 वेळा आपला पराभव झाला असला तरी मताधिक्य वाढला आहे. त्याचा विचार करून आपण नवोदित उमेदवारांची नाव हायकमांडकडे पाठविली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वेक्षण करण्यासाठी आता 8 जणांची यादी हायकमांडकडे पाठविली आहेत. त्यानुसार पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार संबंधित उमेदवाराला निवडून आणण्यासह काँग्रेस पक्षाला बळकटी आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आता ह्या निवडणुकीसुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षाकडे चुकीत मागावं अशी माझी मनापासून इच्छा होती. ते विलासनं आज पूर्ण केलं तिकीट मागवलं आणि मग बहुसंख्य विलासचं जे ऑब्जेक्शन आहे, आमदार किंवा आमदारची मुलं नको त्या सूचनेला मी समजलं. आमदार किंवा आमदार माझा निर्णय न राहण्याचा आहे. आमदार आमच्या शब्दाला मान देऊन निवडणुकीच्या राजकारणापासून मी बाजूला. माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यरत आहोत. त्यांनी सर्वसामान्यांना एकत्र करून पक्षाला बळकटी दिली आहे. या पुढील काळात राजकीय कुटुंबीय पुन्हा राजकारणात येण्याऐवजी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. वीरकुमार पाटलांना पक्षानं अनेक वेळा संधी दिली. यापूर्वी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी पक्षानं अनेक वेळा संधी दिली आहे. आता त्यांनी आपलं मन मोठं करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी वरिष्ठकडे केली आहे. सन्माननीय काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून काकासाहेब पाटील करत असताना आणि माझ्या भागाचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टी या ठिकाणी केले आणि गेल्या 99 ते 2018 निवडणुकीमध्ये सतत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवडणूक आम्ही करत आलेलो आहोत. ते 3 वेळा आम्हाला यश आलेलं आहे. 2013 आणि 2018 जरी आम्हाला अपयश असेल तर मताधिक्य कधी कमी झालेलं नाही, मतदानामध्ये वाढ होतच गेलेली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचं काम माननीय काकासाहेब पाटील आतापर्यंत करत आले आणि त्यांची उमेदवारी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून म्हणूनच त्यावेळेला कन्सिडरमध्ये ग्राह्य धरलं गेलं. तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढं देखील सर्वसामान्य कुटुंबातलीच व्यक्ती नेतृत्व करावं असं आम्ही त्यांच्याकडे या ठिकाणी मागणी केली आहे. म्हणून साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही असोपर्यंतच जर शक्य होणार आहे की सर्वसामान्य कुटुंबातलं एक माणूस नेतृत्व करण्याचं काम त्या ठिकाणी करावं, नाहीतर मग
कुटुंब राजकारण येणार. माजी आमदार किंवा माजी आमदारांची मुलंच हेच फक्त नेतृत्व करायचं आणि सामान्य कार्यकर्ता मात्र फक्त कार्यच करत राहायचं ही परिस्थिती होऊ नये. तर जे मी साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांचं सगळ्यात की आपण मोठं मन केलंय आणि करावं आणि आपण जसं आमदार जसं झालाय एक सर्वसामान्य कुटुंबातून तसंच एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीलाच आपण आमदार करावं ही माझी कळकळीची मतदारसंघाच्या सगळ्या मतदारांच्या वतीनं सहकार्याच्या वतीनं आपल्याला आहे. कारण गेले 33 वर्ष प्रेमकुमार साहेब ह्या भागाचं एक प्रतिनिधित्व म्हणून काम केलं. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाला झडपीमध्ये निवडून आणलं, तिथं उपाध्यक्ष केलं. पक्षाने तुम्हाला भरपूर काही दिले, म्हणजे 35 वर्ष सतत उमेदवारी दिली, कार्यकर्त्याची संधी दिली, साहेबांना 5 वेळा उमेदवारी दिली. म्हणजे हे सगळं लक्षात आपण घेऊन तुम्ही सर्वांनी मोठं मन करावं. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातलं नाव तुम्ही पुढे न करता आमच्यासारख्या सर्वसामान्य काम करणार आणि आपल्या उपयोगाला भविष्यात पडणारा तुमच्या ऐकून काम करणारा तुमच्या मार्गदर्शनामध्ये काम करणारा व्यक्तीला तुम्ही नाव सुचवलं असेल तुमच्याकडे म्हणेल. आणि इतरांनाही मोठं मन करायला हवं आणि त्यांनी अपेक्षा ठेवू नये त्याप्रमाणे शिफारस केली. ह्या गोष्टीला त्यांनी दुजोरा देऊन आमच्या नावाची त्या ठिकाणी राज्याचे KPCCचे कार्याध्यक्ष सतीशाना झारकोळी यांना माझं नगरसेवक म्हणून सरकारांचं नाव माननीय काकासाहेब पाटील साहेब, त्यानंतर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिगळे सर, त्यानंतर ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम यांनी पत्राद्वारे त्यांना आणि आज प्रत्यक्षात भेट घेऊन सूचना करणार आहेत की ही दोन नावं आमची त्यामध्ये समावेश करून घ्या. जसं साहेबांनी एवढे दिवस म्हणजे गेले 25 वर्ष पक्ष टिकवून ठेवण्याचं काम केले त्याच पद्धतीनं उमेदवाराचा देखील विचार व्हावा आणि पक्ष ज्यांना उमेदवार देईल त्यांनी आम्ही सगळीजण चांगल्या अशा पद्धतीचं त्या मुलांनी त्यामध्ये जास्त काही म्हणजे आणखीन एकदा हसून का सांगतो साहेबांचं समोर सांगावं त्यांनी गावात न राहता सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला कारण दादाने तसा विचार केला असता तर विरकुमार साहेब आमदार झाले नसते. तीच परंपरा तुम्ही कायम टिकवावं आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. गेले 30 वर्ष आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली आहे, आणखीन एक 30 वर्ष खाली तुमच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पुढचं आता आम्ही आम्हाला फळ तुमच्या माध्यमातूनच लाभावं एवढी अजून. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉक्टर जसराज गिरे, संजय पावले, दत्ता नाईक, शेरू उर्फ सरफराज बडेघर, शौकत मनेर, दिलीप पटाडे, दीपक सावंत, अनिस मुल्ला, माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांच्यासह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.